स्वागत सर्वकरिता उतारचो काय ठळक घडामोडी। सरकारच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला शिंगा मोर्चा। कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केले काम बंद आंदोलन। ठाणे महानगरपालिकेने चिमण्यांसाठी केली 5 लाखांची तरतूद। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन। विविध मागण्यांसाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शने। ठाण्यात पाणी बचतीचा संदेश देणारी जलदौड संपन्न। सरकारच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगा मोर्चा काढला आहे। आदिवासींची मुले कुपोषणाने मरत आहेत, मात्र सरकार ते उघड्या डोळ्याने पाहत आहे। असंवेदनशील असलेले फडणवीस सरकार केवळ स्मार्ट डिजिटल इंडियाच्या नावाने भांडवलदारांचे हित साधत आहे। अशा या सरकारच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने होळीचा बोंबा मारणारा शिमगा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला। यावेळी आदिवासी बांधव रंगी बेरंगी पोशाख परिधान करून व वेगवेगळ्या रूपाचे सोंग घेऊन मोर्चा सहभागी झाले होते। आदिवासींची मुले कुपोषणाने मरत असले तरी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोषण व्हावे यासाठी मोर्चेकरांनी खास कोंबड्यांची भेट दिली। मरणाच्या दारात असलेल्या कुपोषित बालकांना वाचवण्यासाठी रोजगार हमीच्या कामाची थकलेली मजुरी द्या, रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी करा, अंत्योदय योजनेचा लाभ व सरकारी खासगी वन जागेवरील घरार नावे करा, समान कामाला समान वेतन द्या, अन्न पाणी निवारा आदी हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आदिवासी दुर्गम व ग्रामीण भागातील 50,000 समाज बांधव सहभागी झाले होते। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले आहे। कोणताही अपराध नसताना निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना दररोज वाढत असताना या घटनांचा निषेध म्हणून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयाच्या सर्व निवासी डॉक्टरांनी काल मास्क बंदचा पर्याय स्वीकारला। रुग्णालयात काम करत असताना सुरक्षा नसल्याने सतत भीतीच्या छायेत राहावे लागत असल्याची तक्रार करत त्यांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली। धुळ्यातील निवासी डॉक्टर रोहन मामूनकर यांना रुग्णालयातील मृतांच्या नातेवाईकांनी अमानुष मारण केली। याबाबत वैद्यकीय संस्थांकडून निषेध होत असतानाच सायन रुग्णालयातील प्रथम वर्षाच्या शिकाऊ डॉक्टरवरही रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला केला। सोमवारी वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनाही हल्ल्याचा सामना करावा लागला। आठवडाभरात 3 वेळा डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करत डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी करण्यासाठी कळवा रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी काल कामबंद ठेवले। 24 तासांची ड्युटी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे करावे लागणारे जादा काम, रखडलेल्या सुविधा, अशा अडचणीत काम करणाऱ्या कळवा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनाही रुग्णाच्या नातेवाईकांची भीती मनात बाळगूनच काम करावे लागते। बंद असणारे सिटी स्कॅन मशीन असो या वार्डामधील अस्वच्छता, अशा कोणत्याही गैरसोयीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना जबाबदार धरले जाते। डॉक्टरांवर हल्ला अथवा मारहाण होत असताना रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही खास सुरक्षा पुरवली जात नाही। अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे धस्तावलेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद ठेवत डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाय करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली। त्यासाठी स्वतंत्र उपाय करावेत, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी अथवा कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशा विविध मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन स्वीकारण्यात आले होते। तेव्हाचा चिंग्या तसाच होता।
माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? ठाणे महानगरपालिकेने चिमण्यांसाठी 5 लाखांची तरतूद केली आहे। जागतिक चिमणी दिनानिमित्त ठाणे महापालिकेने चिमणी वाचवा अभियान हाती घेतले असून त्यासाठी पालिकेच्या तिजोरीत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 5 लाखांची तरतूद केली। काल या अभियानाचा शुभारंभ करताना आयुक्तांनी कचराई तलाव परिसरातील झाडांवर चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बांधली। वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून ठाण्याची विविध स्वयंसेवी संस्थांकडून चिमण्या वाचवण्यासाठी अभियान राबविले जात आहे। वर्तकनगर भागातील लक्ष्मी रेसिडेन्सी, नीलकंठ तसेच आसपासच्या मोठ्या गृह संकुलांमध्ये चिमणी व अन्य पक्ष्यांसाठी गेल्या काही दिवसात 400 पेक्षा जास्त कृत्रिम घरटी बनवण्यात आली असून हा उपक्रम शहरभर राबवण्याचा या संस्थेचा मानस आहे। काल आयुक्त जयस्वाल यांनी त्या मोहिमेला बळ दिले। शहराच्या विकासाबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीने चिमणी व अन्य पक्षी वाचवणे गरजेचे आहे, त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात या उपक्रमासाठी 5 लाखांची तरतूद केली जाईल अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी केली। अर्थसंकल्पात कृत्रिम घरटी आणि खाद्याच्या भांड्यासाठी तरतूद केली जाणार असली तरी तिथले खाद्य संपल्यानंतर ठाणेकरांनी त्यासाठी पुढाकार घेत या उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने ठाण्यात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे। 31 डिसेंबरला जल्लोष आणि विविध कार्यक्रमांच्या साथीने सरत्या वर्षाला निरोप देत नव्याचे स्वागत करण्याची पद्धत यंदा ठाण्यातील मराठी नववर्षाच्या स्वागतातही दिसून येत आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास तर्फे आयोजित करण्यात येणारी नववर्ष स्वागत यात्रा यंदाही विविध कल्पनांच्या आधारे शहरात करण्यात येणार आहे। मात्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाणेकर कलाकारांचे होणारे अनेक विधी कार्यक्रम आणि कलाविष्कार हे यंदाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे। पाडवा आणि पूर्वसंध्या या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त सुधाकर वैद्य यांनी काल जाहीर केले। पारंपरिक वेशात सजलेल्या महिला, त्यांची बाईक रॅली, शहरभर रेखाटल्या जाणाऱ्या रांगोळ्या, चौकाचौकात उभारल्या जाणाऱ्या गुढी आणि त्यातून हजारो ठाणेकरांच्या सहभागात रंगलेली स्वागत यात्रा हे चित्र यंदाच्या पाडव्याला दिसून येणार असले तरी हा उत्सव सोमवार 27 मार्च पासूनच सुरू होणार आहे। सोहळ्याची सुरुवात पूर्वसंध्येपासून होणार आहे। ठाणेकर कलाकारांचे कलाविष्कार हे यंदाचे वैशिष्ट्य असून मासुंदा तलाव येथे दीपोत्सवासह हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे। यामध्ये वैद्य परीक्षित शेवडे यांचे संभाजी महाराज या विषयावर प्रवचन होणार असून त्यानंतर शाहीर नंदेश उमप यांचे पोवाडा सादरीकरण होणार आहे। अहिल्यादेवी घाट येथे सरस्वती क्रीडा संकुलाचे विद्यार्थी जिमनॅस्टिकचे प्रकार सादर करणार आहेत। गणेश घाट येथे विद्यार्थी नृत्य आविष्कार सादर करणार आहेत। रात्री 8 वाजता आरती सह दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे।
पाडव्याच्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून स्वागत यात्रा सुरू होणार असून यंदा सामाजिक विषयांवर भाष्य करणारे विविध 26 हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत। यामध्ये कॅन्सर जनजागृती, रेड क्रॉस, बेटी बचाव, देहदान अशा अनेक संकल्पना चित्रांच्या माध्यमातून पाहता येणार आहेत। बस बस रोक दो। कितने हो भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टी नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। विविध मागण्यांसाठी निवृत्त ST कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहेत। निवृत्त ST कर्मचारी परिवहन सेवेत असताना शासनाच्या राष्ट्रीयकरणाच्या धंद्याच्या धोरणाप्रमाणे आयुष्यभर ST महामंडळाची सेवा केली व निवृत्तीनंतर प्रवासासाठी पती पत्नीसाठी मोफत पास मिळावा, वैद्यकीय सेवा मिळावी, मात्र सदर सुविधा देण्यासाठी सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन दिसत नाही। तसेच सन 2012 व 2016 या कालावधीमधील वाढीव उपदान, शिल्लक रजेचा पगार इत्यादी देणे त्वरित द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास सुविधा लागू करावी, रोजंदार कालावधीचे उपदान त्वरित द्यावे, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकर भरतीत 5% आरक्षण द्यावे, महामंडळामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिकाऊ उमेदवारांना त्वरित नेमणूक द्यावी, कर्मचारी निवृत्त होताना त्याच्या उपदानामधून कोणतीही पूर्व सूचना न देता रक्कम कपात करू नये, निवृत्तांच्या अनिर्णित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर 3 महिन्यांनी विभाग पातळीवर बैठका घ्याव्यात, अनपेड BPTZ रकमेची माहिती संघटनेच्या विभागीय कमिटी पदाधिकाऱ्यांना देण्यात यावी, या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी निवृत्त ST कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली आहेत। त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। ठाण्यात पाणी बचतीचा संदेश देणारी जलदौड संपन्न झाली आहे। जागतिक जल दिनानिमित्त जल संपदा विभागातर्फे काल ठाण्यात जल दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्यात शाळा महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काशीनाथ घाणेकर सभागृहात संपन्न झाले। ठाणे जिल्ह्यात सध्या जल संपदा विभागातर्फे जलजागृती सप्ताह पाळण्यात येत आहे। त्यानिमित्त काल सकाळी खेवरा सर्कल येथे जल दौड स्पर्धेला प्रारंभ झाला। शाळा महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी उत्साहाने स्पर्धेत सहभागी होते। स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी आणि नागरिक यांच्या हातात पाणी बचतीचा संदेश देणारे विविध फलक होते तर T-shirt घोषवाक्याने रंगविलेले होते। स्पर्धेनंतर पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली। तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या जल दौडीत झेंडा दाखवण्यात आला। यावेळी ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, कोकण पाट बंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, श्रीमती अन्सारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार व उप कार्यकारी अभियंता हेमंत कुलकर्णी यांनी या जल दौडीच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले। या स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात प्रथम आला अशोक वारगुडे, द्वितीय अशोक जाधव, तृतीय अमोल उदगडे, 15 वर्षावरील मुलींमध्ये गीता राठोड प्रथम, द्वितीय आकांक्षा ओंबळे,
उर्मिला पवार तृतीय तर 15 वर्षावरील मुलांच्या गटात स्वप्नील देवरुखकर प्रथम, दिवेश यादव द्वितीय तर तृतीय फरमान खान यांनी पारितोषिके पटकावली. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणेकरपणे वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.